जनहित न्यूजमध्ये आपलं प्रथम स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत सुपे या विभागामध्ये गट नंबर अकरा सुपे रोड गावठाण हद्दीमध्ये रोडलगत ही शेती आहे म्हणजे अगदीच रोडच्या कडेला ही शेती आहे आणि मला गोपनीय सूत्रांकडून जी माहिती मिळाली होती त्याप्रमाणे आपण पाहत असाल ही आपूची बोंड आहेत ही आपूची शेती म्हणजे जवळजवळ आता हे पीक भरत आलेलं आहे आणि या पिकामध्ये जवळजवळ तुम्हाला सांगते दोन वाफे ह्या याचे आपूचे लावलेले आहेत ला म्हणजे आपूची शेती ही पुरंदरमध्ये होत आहे हा कारनामा ज्या व्यक्तीने केला आहे किंवा ही जी शेती आहे मी इथं माहिती विचारली पण ते काय सांगत नाही आहे पण मला गोपनीय सूत्रांदारे जी माहिती मिळाली होती त्याप्रमाणे शेखर बाबूराव जगताप सागर उत्तम झेंडे मयूर उत्तम झेंडे आणि बाबूराव नामदेव जगताप अशी या तिघा चौघांची नावं आहेत या शेतीमध्ये ते गेली जवळजवळ तीन वर्ष झालं आहे ही आपूची शेती करता येते आणि ती कुठं विकतायत हे कुणाला माहीत नाही आहे आपूच्या शेतीचं त्यांनी परमिशन घेतलं आहे की नाही घेतलं आहे ही शेती करण्यासाठी परमिशन घ्यावं हो लागतं याचं त्यांनी परमिशन घेतलं की नाही घेतलं हेही कुणाला माहिती नाही आहे आणि विशेष करून पुरंदर तालुक्यामध्ये कुणालाही माहिती नाही आहे की सुपे विभागामध्ये किंवा सुपे गावठाण हद्दीमध्ये ही आपूची शेती केली जाते मला गोपनीय माहिती मिळाली म्हणून मी तीन दिवसापासून या माहितीच्या पाठीमागे होती माहिती मिळाल्याच्या नंतरनं मी खरंच त्या जागेवरती तो आपूची शेती चालू आहे किंवा आपूचं हे चालू आहे की नाही हे पाहिलं आणि मग स्वत या स्पॉटला आले तेव्हा ते आज, आज आपण हे स्टिंग ऑपरेशन करत आहोत आणि खरोखरच मी पाहिलं मी चक्क झाले की ग्रामीण भागामध्ये हे असंही होऊ शकतं धन्यवाद प्रेक्षकांनो मी आपणास दाखवू इच्छिते हे आहे आफूचं बोंड एक तोडलं आहे आपण आणि त्याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल की ह्याच्यामध्ये खसखस आहे हे आपूचं वाळलेलं जरा बोंड आहे ह्याची परमिशन कुणाकडं बोंड ठेवण्याची सुद्धा नाही आहे जवळ बाळगण्याची सुद्धा बोंड हे परमिशन कुणाकडं नाही आहे आपण दुकानातून खसखस विकत घेऊ शकतो पण हे बोंड स्वतःकडे ठेवू शकत नाही हे कायद्याने गुन्हा आहे आणि या विभागामध्ये या गावठाणगत सोपे गावठाण हद्दीमध्ये इथे चक्क दोन वाफे आफूची शेती केली आहे साईडला मका लावली आहे कारण येणाऱ्या जाणाऱ्याला कोणाला दिसावं नाही आणि त्याच्याच लगत लसूण लावलाय आणि कांदे जे ढेंगळे म्हणतो ना आपण जे कांद्याचं बी येतं ते हे ढेंगळे पण या ठिकाणी लावलेले आहेत आपण पाहू शकता कुठलीही परमिशन न घेता ही आपूची शेती पुरंदर तालुक्यातील सुपे गावठाण हद्दीमध्ये होत आहे याच्या पाठीमागचे ती चार नावं मी आपल्याला सांगितलेले आहेत धन्यवाद